जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील धनाजी काळे नगरात राहणारे मक्तेदार विशाल वाघ यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दोन तलवारी आणि दगडाच्या साह्याने हल्ला केला असून हा संपूर्ण थरारक प्रकार हा CCTV मध्ये कैद झाला असून शहर पोलिसात त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी काळे नगरात राहणारे विशाल वाघ हे मक्तदार असून रेल्वे आणि इतर विभागाच्या कामाचे ठेके घेत असतात. मात्र मंगळवारी रात्री बाबासोबत बाहेर गेलेले असताना रात्री 11:30 सुमारास 7 ते 8 जण दुचाकीवरून 15 ते 18 हल्लेखोर आले. दोन हल्लेखोरांनी हातात तलवारी घेऊन विशाल वाघ याच्या आणि त्याच्या घरासमोर असलेल्या एका घराच्या पत्री शेडवर तलवारीने हल्ला केला व सर्व हल्लेखोर अरेवाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकी देत काही वेळाने निघून गेले. वाघ यांच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात यावेळी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली आहे. काही वेळाने पोलिसांनी वाघ यांच्या घरी CCTV कॅमेऱ्याची पाहणी करून दरम्यान हल्लेखोरांना आणखी 2 जणांच्या घरी हल्ला केल्याची माहिती या प्रकरणी समोर आली असून या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेबाबत आम्ही मक्तेदार विशाल वाघ व त्यांच्या कुटुंबियांकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे. नेमकं ते काय बोललेत ते बघूयात. काल रात्री आपल्या घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केला होता, काय सांगाल नेमकं काय विषय होता? ॲक्च्युली काय, माझं कॉन्ट्रॅक्टर आहे मी, माझे कामं चालत आहेत रेल्वेचे. कदाचित ते कोणाला सहन होत नसेल, कोणाच्या डोळ्यात खपत असेल किंवा माझे कोणी मध्यंतरी असेल, मागे काही वाद झाले होते आमचे किरकोळ कारणावरून, पण ते आपण तेव्हाच मिटवून टाकले होते संगमताने विचार करून, आपसात बैठक करून आम्ही ते संपवून टाकले होते की वाद पुढे व्हायला नको आहे. कदाचित त्यातलाही काही हा प्रकार असू शकतो. किती हल्लेखोर होते? एक कमीत कमी 6 2-व्हीलरी होत्या, माझ्या CCTV कॅमेऱ्यामध्ये आलेले आहे. CCTV मध्ये 6 2-व्हीलरी, त्याच्यावर सर्व डबल डबल टिबल टिबल सीट. त्यातला एक हल्लेखोर तलवार घेऊन गेटवर आला, गेटवर तलवारीने त्याने हल्ला केला. किती तलवारींचा वापर झालेला आहे? इथे एक तलवार गेटवर आहे, दुसरी तलवार ते समोर आमच्या तिथे शेड आहे, दुसऱ्या तलवारीने तिथे तिने त्या शेडवर वार केलेला आहे. आपण या संदर्भात पोलिसात काही तक्रार दाखल केली? रात्री गेले होते घरचे, परिवाराला मी पाठवलं. मी नव्हतो, मोठा भाऊ आम्ही घरी कोणीच नव्हतो, मी बाहेर असल्यामुळे मला कॉल आला. मी तसं तात्काळ पोलीस स्टेशनलाही कॉल केला, हेडक्वार्टरलाही कॉल केला, पोलीस आलेत, घरच्यांनी तक्रार दिली, पण त्यांनी NC दाखल करून घेतली. इतका मोठा प्रकार म्हणजे जीव मारण्याचा प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने ते लोक आलेत आणि फक्त NC नोंद होते. इथं एकदम मला वाईट वाटते ही बाब. काय सांगाल तुम्हाला, काही अंदाज आहे हल्लेखोर कोण होते काय होते? तो काय अंदाज नाही, कारण सर्व ते तोंडाला रुमाल बांधून आलेले होते. अहो दादा काय सांगणार, इतके पोर आले होते, टिबल टिबल सीट गाडीवर आलेले होते ते, आणि शिव्या गाळ्या करत होते, तलवारीनी आमच्या गेटला मारलं त्यांनी, परत दगडफेक केली त्यांनी, धमक्या देत होते, घाणघाण शिव्या गाळ्या करत होते. आपल्या घरामध्ये कोणी माणूस पुरुष नव्हतं का त्यावेळेस? कोणीच नव्हतं, माझे मुलं घरीच नव्हते, सकाळचे गेलेले होते. मग मी त्यांना फोन लावला, मग ते बोलले का बघ म्हणे ते त्रास देत असतील तर जा तू कंप्लेंट देऊन टाक. म्हटलं ठीक आहे. हो केली. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.